नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। महाराष्ट्रभर दोन प्रकारच्या सऱ्या नोटीसचा इश्यू झालेत आल्या होत्या। एक तर शेतीसाठी अतिक्रमण केलेलं जे आहे किंवा शेतीसाठी जमीन कसलेली आहे अशांना कलेक्टरमार्फत नोटीस आल्या होत्या की आपण असं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावरती कारवाई का होऊ नये आणि आपलं पीक नष्ट का करू नये असं असणारी नोटीस होती। दुसरी महाराष्ट्रभर दोन प्रकारच्या सऱ्या नोटीसचा इश्यू झालेत आल्या होत्या। एक तर शेतीसाठी अतिक्रमण केलेलं जे आहे किंवा शेतीसाठी जमीन कसलेली आहे अशांना कलेक्टरमार्फत नोटीस आल्या होत्या की आपण असं अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावरती कारवाई का होऊ नये आणि आपलं पीक नष्ट का करू नये असं असणारी नोटीस होती। दुसरी नोटीस अशी होती की गावामध्ये ज्यांनी 20-25 वर्षापूर्वी घरं बांधलेली आहेत किंवा शासनाच्या इंदिरा आवास योजनेखाली ज्यांना घरं मिळाली होती अशांनाही नोटीस देण्यात आल्या होत्या की आपली घरं अतिक्रमणमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ती तोडण्यात येणार आहेत अशा नोटिसा देण्यात आल्या होत्या। तिसरा प्रश्न आम्ही जो घेतला होता तो मुंबईतला होता, तो म्हणजे SRAच्या योजना अनेक ठिकाणी रखडलेल्या आहेत। दोन दोन वर्ष प्रायव्हेट बिल्डराने त्या झोपडीधारकांना भाडं जे आहे ते दिलेलं नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या ठिकाणचे मालक त्यांना हुसकायला लावलेत अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा ह्या तीन मुद्द्यांवरती आज असणारा देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी चर्चा झाली। त्या ह्याच्यामध्ये ज्यांनी जमिनी अतिक्रमण शेतीसाठी केलेलं आहे ते उद्ध्वस्त केल्या जाणार नाही आणि ज्याची पिकं आहेत ती त्यालाच मिळतील अशा रीतीच्या असणारा GR काढल्या जाणार आहे हा परिस्थिती आहे। दुसरा जो आहे घरांबाबतीत असणारा ज्या नोटिसा दिलेल्या आहेत पाडण्याचा आहे ते त्यांनी ताबडतोब थांबवायचं असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि कदाचित सभागृहामध्ये सुद्धा त्या पद्धतीने स्टेटमेंट करतील। राहिला तिसरा मुद्दा, आम्ही तोडगा असा मांडला आहे त्याच्यामध्ये की माडा असेल, सिडको असेल, इतर जी शासकीय यंत्रणा आहेत हाऊसिंगमध्ये किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये इन्वॉल्ड आहेत या सगळ्यांना आपण जे रखडलेली SRAच्या योजना आहेत ते त्यांच्याकडे असणारा हस्तांतरित करा आणि त्यांच्यामार्फत ही रखडलेली SRAची योजना आहे ती सुरुवात करा। परंतु ह्या गव्हर्मेंट एजन्सीजकडे दिल्या किंवा सेमी गव्हर्मेंट एजन्सीजकडे दिल्या तर त्यांना जे भाडं मिळत होतं आणि ज्या ठिकाणचं भाडं जे आहे ते भाडं तशाच्या तशा रीतीने केलं पाहिजे। ही मागणीसुद्धा असताना त्यांनी मागितली आहे, मान्य केलेली आहे आणि कदाचित पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्बत होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आम्ही असताना वाट बघू त्या ठिकाणी की पुढच्या कॅबिनेटमध्ये मुंबईतल्या असणाऱ्या ज्या SRAच्या योजना आहेत आणि ज्या रखडलेल्या आहेत त्या ह्या गव्हर्मेंट एजन्सीजकडे ट्रान्सफर होतील आणि त्यांच्यामार्फत SRAची रखडलेली योजना पुन्हा सुरुवात होईल। या तीन मागण्यांसाठी आज पावसामध्ये आम्ही मोर्चा त्या ठिकाणी असणारा काढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये दुःखद घटनासुद्धा आहे रायगडमध्ये, त्या सगळ्यांना असणारा आदरांजली आम्ही त्या ठिकाणी वाहिलेली आहे आणि आपल्याला आता काही विचारायचं असेल तर आपण विचारा। देवेंद्र फडणवीस से आज हमारी मुलाकात हुई। महाराष्ट्र में जो है जो भूमिहीन है वो सरकारी ज़मीन जो है इस महीने में जून से लेकर अक्टूबर तक वो बोता है और जो उपज ज़मीन बना था और उससे जो खेती होती है उससे वो अपना गुजारा करता है। कलेक्टर के माध्यम से उनको नोटिस आई थी कि आपने अतिक्रमण किया है और इसलिए आपका अतिक्रमण जो है खारिज करने की, आप करें या हम करें ऐसी उनकी नोटिस आई थी, तो उसके बारे में ये मोर्चा था। दूसरा जो है जिन्होंने 20-25 साल पहले अपने मकान बनाए हैं सरकारी ज़मीन पर बनाए हैं उनको भी नोटिस आई थी कि आपका मकान जो तोड़ा जाएगा। तीसरा जो है वो मुंबई की SRA की योजना जो है कई जगह लागू नहीं हो रही और कई जगह जहाँ लागू हो गई है ना तीन चार साल उस पर कोई कार्रवाई हो रही नहीं है, इसलिए दो तीन साल के लिए जो कार्रवाई नहीं हो रही है उनको गवर्नमेंट एजेंसी जो है माड़ा है, सिडको है, MMRDA है, इनको आप ट्रांसफ़र कर दीजिए और ये SRA की योजना अगर लागू करते तो शायद मेरे ख्याल से SRA की योजना जो बाधित है उनको मकान मिलेगा।
और ये भी हम लोग ने कहा उसमें कि उनको जो रेंट मिलता है प्राइवेट बिल्डर से वो भी कंटिन्यू हो, इसको तीनों को मान लिया है। और आज मैं मानता हूँ कि इस इशू को लेके जन आक्रोश काफ़ी है, बारिश होते हुए भी और ट्रेन की दिक्कत होते हुए भी लोग अपने खर्चे से आज इस मोर्चा में शामिल हुए हैं, इससे ही दिखाई देता है कि उनकी बड़ी दिक्कत है और उन्होंने अपने लड़ने के लिए अपना मन बना लिया है। सरकार ने इनकी बातों मान ली, उसको मैं सरकार को धन्यवाद देता हूँ। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाइव न्यूज, धन्यवाद।